श्रोत्यानो ह्या दिवसांमध्ये आम्ही रूथच्या पुस्तकावर विचार करीत आहोत आणि तिसऱ्या अध्यायाच्या पहिल्या तीन वचनांवर आम्ही विचार केला आम्ही चार गोष्टी पाहिल्या होत्या ज्या नामीने रूथला करण्याकरिता सांगितल्यात आणि त्या चार गोष्टी तिसऱ्या वचनामध्ये आम्ही पाहिल्यात पहिली गोष्ट की तू स्नान कर आणि स्वतःला तेल चोळ चांगल्या प्रकारे आपल्या स्वतःला तू तयार कर चांगली वस्त्रे लेवून तू खळ्यात जा चौथं वचन वाचूया श्रोत्यानो रुथचे पुस्तक तिसरा अध्याय आणि चौथं वचन तो कोठे निजतो ते पाहून ठेव आणि तो निजला म्हणजे तू जाऊन त्याच्या पायावरचे पांघरून काढून तेथे निजून जा मग काय करायचे ते तोच तुला सांगेल श्रोत्यानो तुमच्या आणि माझ्याकरिता ही फार महत्वाची गोष्ट आहे हेच पाऊल आहे जे प्रत्येक पाप्याने उचलायला पाहिजे आज आमच्या समाजात इथे असे लोक आहेत ज्यांनी येशू ख्रिस्ताला स्वीकारले नाही ते कधी मळणीच्या खळ्यापर्यंत गेलेलेच नाहीत आणि त्यांना सोडवणारा हा सापडला नाही त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला सोडवणारा म्हणून मानलेले नाही मला तुम्हाला विचारावेसे वाटते की काय तुम्ही येशू ख्रिस्ताला मुक्तिदाता तारणारा सोडवणारा मानले आहे तुम्हाला मानायचे आहे पवित्र शास्त्राच्या भाषेत सांगितल्याप्रमाणे त्याच्यावर विश्वास ठेवणे किंवा त्याच्यामध्ये येशू ख्रिस्तामध्ये विश्वास ठेवणे हे फार आवश्यक आहे हा विश्वास जिवंत विश्वास असा हवा श्रोत्यानो जर आम्ही येशू ख्रिस्तावर तारणारा म्हणून विश्वास ठेवत नाही तर मग आम्ही स्वतःला धोक्याकडे नेत आहोत विनाशाकडे नेत आहोत हा एक उपहार आहे जो परमेश्वराने आम्हाला येशू ख्रिस्तामध्ये दिलेला आहे ख्रिस्ताद्वारे अनंत काळचे जीवन आहे रोमकरास पत्र सहा वाध्याय आणि तेविसावं वचन सांगतं कारण पापाचे वेतन मरण आहे पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे मोशीच्या कराराप्रमाणे रूथला नातेवाईकांमध्ये सोडवणारा सुटका करणारा म्हणून बवाजला मांडण्याचा हक्क नाही पण तिने त्याला मानलेच पाहिजे आणि इतकेच नाही पण बवाजची सुद्धा तिला सोडवण्याची इच्छा आहे ह्या ठिकाणी श्रोत्यानो जी घटना घडत आहे ती येशू ख्रिस्ताचे ह्या पृथ्वीवर येऊन बेथलेम मध्ये जन्म घेणे शक्य करीत आहे आमच्यासमोर रूथ या पुस्तकातील ज्या गोष्टी घडत आहेत त्या बेतलेमात घडत आहेत ही मुलगी आपल्या सासूची आज्ञा पाळणार होती आणि जे काही करण्याकरिता तिला सांगण्यात आले त्यामध्ये काहीच वाईट किंवा चुकीचे नव्हते तिला सांगण्यात आले की तिने त्याला सोडविणारा म्हणून स्वीकारावे तिने स्वतःहून तसे केले नाही परंतु आपल्या सासूची आज्ञा पाळली बरेचसे लोक येशू ख्रिस्ताच्या ह्या जगात येण्यासंबंधाने ज्या सत्य गोष्टी आहेत त्यावर विश्वास करतात परंतु त्यांनी येशू ख्रिस्ताला स्वीकारून त्याच्यावर तारणारा म्हणून कधीच विश्वास ठेवलेला नाही आज जगात कितीतरी असे लोक आहेत जे प्रभू येशू ख्रिस्ताविषयी सगळं काही जाणतात पण परन निर्णयापर्यंत पोचत नाहीत कदाचित श्रोत्यानो आपण त्यामधून एक आहात आपण मंडळीचे सदस्य असू शकता परंतु खरं सांगा की कधी तुम्ही वैयक्तिक रूपाने एकांतात मळणीच्या खळ्याजवळ जाऊन ख्रिस्ताचा स्वीकार केला आहे पापापासून सोडवणारा मुक्ती देणारा म्हणून त्याला आपण आपलेसे केले आहे काय त्याला मानले आहे काय जेव्हा आपण त्याच्यावर विश्वास ठेवाल तेव्हा आपणाला कळेल की अंधारातून प्रकाशाकडे जाणे काय आहे आता ना मी रूथला तेच करावयास सांगते तिसरा अध्याय पाच आणि सहा वचने वाचूया ती म्हणाली तुम्ही सांगता ते सगळे मी करीन तिने खळ्यात गेल्यावर आपल्या सासूच्या सांगेप्रमाणे सर्व काही केले आता मला प्रथम सांगू द्या की ह्या ठिकाणी नामी तिला जे काही करण्यास सांगत आहे त्यात असे काहीच नाही की ज्याविषयी आमच्या मनात प्रश्न उद्भवेल सुरुवात करण्याकरिता नामी तिला कधीच अयोग्य गोष्टी कराव्यास लावणार नाही आणि तिने लावल्या नाही तरी श्रोतां बरेचसे लोक तिच्यावर टीका करतात परंतु ते मळणीच्या खळ्याला किंवा ह्या विशिष्ट नियमाला न समजता तिच्याबद्दल गैरसमजूत करून घेतात तिला त्याला सांगायचे आहे की तुला मला सोडविण्याचा अधिकार आहे कारण तू आमचा निकटतम नातलग आहे ही गोष्ट आहे परंतु ही मळणीची जागा एक सार्वजनिक जागा होती कापणी करणारे लोक त्यांच्या कुटुंबासहित त्या ठिकाणी उपस्थित होते नामी रुथला म्हणत आहे की ते जेव्हा मळणीचे काम संपवतील रात्रीचे जेवण करतील आणि नंतर परमेश्वराची स्तुती करून धार्मिक उत्सव पूर्ण करतील त्यानंतर तो झोपण्यात जाईल तो त्याचे डोके धान्याच्या बाजूला व पाय बाहेर करून तो झोपेल तेव्हा तू जाऊन आपले पाय त्याच्या पायाकडे करून त्याच्या चादरीला आपल्या पायावर ओढून घे आणि नंतर तू तु तुला तु सांगेल की काय करायचे आहे तिसरा अध्याय सात आणि आठ वचने पहा श्रुत्यानु काय सांगतात खाणेपिणे आटोपल्यावर त्याचे चित्त प्रसन्न होऊन तो जाऊन धान्याच्या राशीच्या कडेशी निजला मग ती गपचूप जाऊन त्याच्या पायावरचे पांघरुण काढून तेथे निजली मध्यरात्र उलटल्यावर तो मनुष्य दचकून जागा झाला आणि वर डोके करून पाहतो तो, तो आपल्या पायापाशी कोणी स्त्री निजलेली आहे असे त्याच्या दृष्टीस पडले त्याला थंडी लागली असेल कारण चादर त्याच्या अंगावरून खाली गेली तो उठून बसला आणि पाहिले तर एक स्त्री त्या ठिकाणी झोपलेली आहे नववचन सांगतं तेव्हा तो तिला म्हणाला तू कोण आहेस ती म्हणाली मी आपली दासी रूथ आहे या आपल्या दासीला आपल्या पांघरुणाखाली घ्या कारण आमचे वतन सोडविण्याचा हक्क आपल्याला आहे श्रोत्यानो व्यक्तिगत रूपाने सांगायचे म्हणजे परमेश्वराच्या पवित्र वचनात असलेल्यांपैकी ही एक फार सुंदर गोष्ट आहे आपणाला माहीत का की त्याला ती काय म्हणत आहे ती म्हणते की तू आमचा सोडविणारा हो आणि हे मी तुला सांगू इच्छिते ह्यामुळेच खरोखर त्याची विचारसरणी बदलली आपण कल्पना करू शकतो की हे ऐकून तो एकदम स्तब्ध झाला असेल पण नंतर आनंदाने भरला असेल दहावचन पहा तिसरा अध्याय धाववचन तो म्हणाला मुली परमेश्वर तुझे कल्याण करो तू पहिल्यापेक्षा दुसऱ्या खेपेस अधिक प्रेमळपणा दाखविलास कारण श्रीमंत किंवा गरीब अशा कोणाही तरुण पुरुषाच्या तू लागली नाहीस दुसऱ्या शब्दात तो तिला म्हणत होता की तू ह्या ठिकाणी आलीस तेव्हा तू पतीच्या शोधात नव्हतीस बवाज तिच्या म्हणण्याप्रमाणे करण्यास मागेपुढे पाहत नव्हता आणि ती सुद्धा फार चांगल्या प्रकारे हे कार्य करीत होती ती त्याला कोर्टात बोलवू शकत होती वडील जनांना बोलून मोशीच्या नियमाप्रमाणे त्यांच्यासमोर बवाजला म्हणू शकली असती की तू सोडविणारा आमचा कुटुंबी आहे आणि ही गोष्ट कायद्यानुसार झाली असती परंतु नामीने अशा प्रकारे करण्यास सांगितले तिने म्हटले की ह्या ठिकाणी कायद्याचा प्रश्न उठत नाही कारण तो तुला सोडविणारा हो इच्छित आहे आणि श्रोत्यांनो जेव्हा ती त्याला सांगते तेव्हा तो एकदम राजी होतो कारण ह्या गोष्टी ऐकायला कदाचित तो आतुर होता आता रस्ता मोकळा होता तिने त्याला विनंती केली होती परमेश्वराची स्तुती हो की आमचा एक तारणारा आहे आमचा एक सोडविणारा आहे आणि त्याच्याशी आमचा संबंध एक प्रेम कहाणी आहे त्याने आमच्यावर प्रीती केली आणि स्वतःला आमच्याकरिता दिले जेणेकरून आम्हाला सुटका मिळावी श्वतांनो हे जाणून घेणे एक फार चांगला अनुभव आहे की आमचा एक तारनारा आहे जो आमच्याकरिता मरण पावला ज्याने आमच्यावर प्रीती केली आणि तो आज आमच्याकरिता जिवंत आहे अकरावं वचन पहा बवाज काय म्हणतो तर मुली भिवू नको तू म्हणतेस तसे मी तुझ्या संबंधाने करीतो कारण माझ्या गावच्या सर्व लोकांस ठाऊक आहे की तू सद्गुणी स्त्री आहेस आता माझी इच्छा आहे की आपण ह्या परदेशी मुलीच्या प्रतिष्ठेकडे लक्ष द्यावे जर थी थी थी, द्या ती तशा स्थितीत राहिली असती तर बेथलेम मध्ये ती एखाद्या जातीबाहेरच्या व्यक्तीप्रमाणे जगली असती कारण मवापांना त्यांच्यामध्ये काही स्थान नव्हते तिला सांगण्यात आले होते की मवावी आणि अमोनी परमेश्वराच्या सभेत प्रवेश करू शकणार नाहीत बेथलेममध्ये येण्यापूर्वी नामीने तिला सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या होत्या रुथने सर्व गोष्टींना मान्यता दिली होती बवाज बाराव्या वचनात पुढे म्हणतो मी तुझे वतन सोडवाय जोगा जवळचा आप्ता हे खरा तथापि माझ्याहूनही जवळचा आणखी एक आहे ह्याविषयी त्याला कसे माहीत झाले त्याने आधीच विचारपूस केली असणार बवाज ज्या क्षणी रुथ त्याला हिरवा लाईट दाखवेल तेव्हा पुढे जाण्यास तयारीत होता ह्याच्याच प्रतीक्षेत होता तेराव्या वचनात पुढे काय सांगतो पहा तू रात्रभर येथे रहा आणि सकाळी तो तुझं संबंधाने आप्त कर्तव्य करण्यास तयार झाला तर बरेच त्याला ते करू दे पण तुझ्या संबंधाने आप्त कर्तव्य करण्यास तो कबूल झाला नाही तर परमेश्वराच्या जिवितांची शपथ मी ते करेन सकाळपर्यंत निजून रहा ह्या ठिकाणी आम्हाला आढळतं की पुन्हा पुन्हा गोयल ह्या शब्दाचा वापर झालेला आहे जो कोणी त्यांची संपत्ती सोडवेल त्याला सुद्धा सोडवावे लागेल कारण जे काही तिच्या पतीच्या हिस्स्याचे होते ते तिचे होते बजने तिला रात्रीच्या वेळी वापस बेथलेमात जाऊ दिले नाही कारण त्यावेळी मुख्य मार्ग सुरक्षित नव्हते शास्तीच्या काळाविषयी जेव्हा मी वाचतो श्रोत्यानो तेव्हा आम्हाला आठवतं की लोक मुख्य रस्त्याने प्रवास करीत नसत कारण ते सुरक्षित नव्हते परंतु लोक शेतातून आडव्या मार्गाने प्रवास करीत जे काही बवास करीत होता ते ह्या मुलीच्या रक्षणाकरिता चांगल्याकरिता करीत होता चौदावं वचन ती त्याच्या पायाशी पहाट होईपर्यंत निजून राहिली आणि मनुष्य मनुष्याला ओळखता येण्यापूर्वी ती उठली कारण बवाजाने तिला सांगितले होते की खळ्यात कोणी स्त्री आली होती हे कोणाला कळता कामा नये आता ह्याकरिता जे कारण आहे ते पुन्हा उघड आहे त्याची इच्छा नाही की त्या दुसऱ्या नातेवाईकाला हे कळावे नाते तो स्वतःच ह्या परिस्थितीला हाताळू इच्छित आहे आणि त्या दिशेने तो पुढे जातो आहे पंधरावं वचन तो तिला म्हणाला तुझ्या अंगावरची चादर आणून पसरून धर तिने ती पसरल्यावर त्याने सहा मापे सातू मापून तिच्या पदरात केले व तिच्या खांद्यावर ठेविले मग ती गावात गेली तो तिला फार उदारपणे उपहार देत आहे तिसरा अध्याय सोळा सतरा आणि अठरा वर्षने पहा काय सांगतात सासूकडे ती आली तेव्हा ती तिला म्हणाली माझ्या मुली कसे काय झाले तेव्हा त्या माणसाने काय काय केले ते तिने तिला सगळे सांगितले तिने सांगितले की सहा मापे सातू त्याने मला दिले तो म्हणाला आपल्या सासूकडे रिकाम्या हाती जाऊ नको ती म्हणाली मुली या गोष्टीचा कसा काय परिणाम होतो हे समजेपर्यंत तू स्वस्थ रहा कारण आज तो मनुष्य ह्या गोष्टीचा शेवट लावल्याशिवाय राहावयाचा नाही आता नामी म्हणते की तुला सोडविण्याचे काम बवाचे आहे तो ते करणार तू आरामात बस ज्या तारणाऱ्यावर विसंबून राहून आम्ही आरामात राहू शकतो असा आमचा तारणारा सोडविणारा असणे किती विलक्षण आणि अद्भुत आहे आज हा उपहार किती अमूल्य आहे श्रोत्यानो त्याने मुक्तीचे तारणाचे सर्व काम पूर्ण केले आहे तुम्हाला आणि मला सुटकेच्या विसाव्यात प्रवेश करण्यासाठी बोलावण्यात आले आहे कारण सुटकेचे कार्य पूर्ण झाले आहे आपणाला आठवत असेल की येशू ख्रिस्ताने पित्याला प्रार्थनेत काय म्हटले होते तुझे कार्य मला सोपवले होते ते मी पूर्ण केले आहे हे कार्य म्हणजे वधस्तंभावर पूर्ण झालेले मुक्तीचे कार्य तारणाचे कार्य आणि जेव्हा तो वधस्तंभावर खेळलेला होता तेव्हा त्याने काय म्हटले होते आपणास आठवत असेल योहान कृष्यपवर्तमान एकोणिसावा अध्याय आणि तिसाव्या वचनात पूर्ण झाले आहे जेव्हा तो मोठ्याने म्हणाला की पूर्ण झाले आहे तेव्हा तुमच्या आणि माझ्या सुटकेचे कार्य पूर्ण झाले त्याने तुमच्या आणि माझ्या पापांची किंमत इतक्या प्रमाणात भरली की तुम्हाला त्यामध्ये अधिक सूतभरेही करण्याची आवश्यकता नाही त्याने सर्व काही पूर्ण केले आहे सुटकेचे कार्य हे त्याचे कार्य आहे तुम्हाला आणि मला त्या सुटकेच्या अचूक कार्यात जे त्याने पूर्ण केले आहे प्रवेश करायचा आहे आणि जे त्याच्यावर विश्वास ठेवतात ते हे समजून घेतात की त्याने सर्व काही पूर्ण केले आहे त्यांच्या हृदयात एक अद्भुत शांती प्रवेश करते श्वतांनो परमेश्वराला तुमच्या आणि माझ्या थोड्यासुद्धा प्रयत्नांची आवश्यकता नाही आमच्या उद्धाराकरिता आमच्या सुटकेकरिता परमेश्वराला आमच्याकडून काहीच प्राप्त होत नाही सगळ्यात प्रथम आमच्याजवळ असं काहीच नाही जे आम्ही त्याला देऊ शकू आम्ही अगदी कंगाल आहोत तुम्हाला आणि मला सर्व काही प्राप्त करण्यास त्याच्याजवळ यायचे आहे मला वाटतं गलतीकारास्पत्रात पॉलाने जे म्हटले ते क्रुसाच्या बाबतीत लोकांचा जो एक समज आहे त्याबद्दल आहे कारण आज बरेचसे लोक स्वतःच्या चरित्राबद्दल त्यांच्या कुटुंबाबद्दल मंडळीच्या सदस्येबद्दल बोलणे पसंत करतात त्यांना वाटतं की मंडळीची सदस्यता उद्धाराशी तारणाशी संबंधित आहे समानार्थी आहे जर आपण मंडळीचे सदस्य आहात आणि चांगले कार्य करणारे प्रत्येक रविवारी उपस्थित राहणारे आहात तर परमेश्वराने तुम्हाला स्वीकारले आहे परमेश्वराला तुमच्या आणि माझ्या प्रयत्नांची किंवा कार्याची आवश्यकता नाही हे लक्षात घ्या सुटकेचे कार्य हे त्याच्या संपूर्णतेमध्ये त्याचे कार्य आहे त्याला कृसावर मनुष्याच्या पुत्राच्या रूपात चढवण्यात आले श्रोत्यानो योहन कृषुभवर्तमान तिसरा अध्याय चौदा आणि पंधरा वर्षने सांगतात जसा मोशेने अरण्यात पितळेचा सर्प खांबावर उंच केला त्याचप्रमाणे मनुष्याच्या पुत्राला उंच केले पाहिजे म्हणजे जो कोणी त्याचवर विश्वास ठेवेल त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल श्रोत्यानो त्याने वधस्तंभावर जे कार्य तुमच्या आणि माझ्यासाठी संपन्न केले त्या कार्याच्या आधारावर तो तुम्हाला आणि मला सोडवतो आणि ह्याच कारणामुळे तो दोन हजार वर्षांपूर्वी ह्या पृथ्वीवर मानव रूपात आला इब्रिलोकास पत्र लिहिणारा लेखक इब्री लोकास पत्र दहावा अध्याय आणि पाचव्या वचनामध्ये म्हणतो तू माझे हे शरीर सिद्ध केले आहेस बलिदान आणि अर्पणे परमेश्वराला नकोत जुन्या करारात उल्लेख केलेले प्राण्यांचे बलिदान येशू ख्रिस्ताच्या आगमनाकडे निर्देश करतात आणि लोकांना तयारी करण्याकरिता दिल्या जात असत त्याला स्वीकारणे आणि त्याला आगमन करू देणे ह्यामुळे आमचा बचाव होतो तारणारा तो आहे खरे पाहता आमचा विश्वास आम्हाला वाचवत नाही येशू ख्रिस्त आम्हाला वाचवतो स्पर्जन नावाच्या महान प्रभूच्या सेवकाने म्हटले की येशू ख्रिस्तावर तुमचा जो ताबा आहे तो तुम्हाला वाचवत नाही पण स्वतः येशू ख्रिस्त तुम्हाला वाचवतो येशू ख्रिस्तात तुमचा जो आनंद आहे तो तुम्हाला वाचवत नाही परंतु येशू ख्रिस्त वाचवतो येशू ख्रिस्तात तुमचा जो विश्वास आहे तो सुद्धा वाचवत नाही जरी हे एक माध्यम आहे वाचवणारे येशू ख्रिस्ताचे रक्त आणि त्याचा चांगुलपणा आहे श्वत्यानो येशू ख्रिस्ताने जे तारण आमच्याकरिता किंमत देऊन विकत घेतले आहे त्यावर ताबा मिळवण्यासाठी विश्वास ठेवणे आमच्याकरिता आवश्यक आहे आणि तोच विश्वास आम्हाला समर्थ करतो आज तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा किंवा नका ठेवू तेथे मध्यस्थीची काही आवश्यकता नाही तुम्ही त्याच्याद्वारे विसावा प्राप्त करू शकता किंवा तुम्ही स्वतः तारण प्राप्त करण्याचा प्रयत्न करून स्वतःला फसवू शकता रूथ मवाब देशातून बवाजच्या घरी आणि त्याच्या हृदयात आली आहे आम्ही जे एकेवेळी परके परमेश्वरापासून दूर ह्या जगात आशा रहित होतो ते येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे जवळ आलो आहोत आज आम्ही परमेश्वराच्या कुटुंबातील आहोत त्याच्या हृदयात आहोत आणि ह्या दिवसातील कुठल्याही एके दिवशी आम्ही त्याच्यासोबत त्याच्या घरी राहण्याकरिता जाणार आहोत श्रोत्यानो किती सुंदर गौरवी आशा आम्हाला देण्यात आलेली आहे ह्या अध्यायात आम्हाला बवाचे कार्य पाहायला मिळते अर्थात चौथ्या अध्यात त्याला एका बाजूला हात बांधून उभे राहावे लागले होते परंतु आता तो कार्य करण्याकरिता मोकळा होता कारण रूतने त्याला सोडविणारा म्हणून हक्क दिला होता बवाचप्रमाणे प्रमाणे श्रोत्यानो येशू ख्रिस्त सुद्धा तोपर्यंत तुमच्याकरिता मोकळेपणाने स्वतंत्रपणे कार्य करू शकत नाही जोपर्यंत तुम्ही त्याला सोडविणारा म्हणून हक्क देत नाही येशू ख्रिस्त तुमच्याकरिता आणि माझ्याकरिता वधस्तंभावर मेला प्रगटीकरणाचे पुस्तक तिसरा अध्याय आणि विसाव्या वचनाप्रमाणे आणि तुम्हाकरिता पूर्वी नेमिलेला ख्रिस्त येशू ह्याला त्याने पाठवावे परंतु तो दरवाजा तोडणार नाही तुम्हाला त्याला आमंत्रण द्यावे लागणार परमेश्वर येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवनाचा उपहार देऊ इच्छितो परंतु तुम्हाला हा समोर करून विश्वासाद्वारे त्याला घ्यायचे आहे विश्वासाद्वारे तुम्ही येशू ख्रिस्ताला स्वीकारू शकता बवाज सोडविणाऱ्या नातलगाच्या रूपाने कार्य करण्यास तयार होता रुथला वाट पाहण्याचे काम करायचे होते पहिलं वचन आम्हाला सांगतं चौथा अध्याय पहिलं वचन इकडे बवाज वेशीत जाऊन बसला इतक्यात बवाज ज्या जवळच्या आपताविषयी बोलला होता तोही तेथे आला तेव्हा तो म्हणाला अरे गृहस्था इथे येऊन बैस तेव्हा तो जाऊन तेथे बसला श्रोत्यानो बवाज फाटकाजवळ गेला तो तिथे का गेला अगदी साधे उत्तर आहे फाटकाजवळ न्यायालय असे तेथेच कोर्टाची कामे पूर्ण होत असत बवाजच्या दिवसात वेगळी शहर रचना होती आणि आम्हाला दिसतं की तो त्या काळच्या पद्धतीप्रमाणे फाटकाजवळ गेला आता दुसरं वचन वाचूया मग गावातील दहा वडील पुरुषास बोलावून त्यास तो म्हणाला तुम्ही इकडे येऊन बसा आणि तेही बसले श्रोत्यानो ही दहा माणसे वडील पुरुष होती आणि तेच न्याय देण्याचे काम करीत असत हे न्यायालय होते आणि उत्पत्तीच्या पुस्तकात आपण पाहिले की जे लोक सदोममध्ये आले होते त्यांना लोट फाटकाजवळ बसलेला आढळला होता तिसरं वचन मग तो त्या जवळच्या आपतास म्हणाला देशाहून नामी आली आहे ती तुझा माझा बांधव अली मलेख याच्या शेताचा वतनभाग विकीत आहे श्रोत्यानो आता बवाज ज्या प्रकारे आपली बाजू मांडतो त्या आपण पहा चौथं वचन तर मला वाटते की तुझ्या कानावर ही गोष्ट घालावी आणि येथे बसलेले लो लोक व माझ्या लोकांचे वडील जन यांच्या समक्ष तू ती जमीन खरेदी करावी तुला ती सोडवायची असली तर सोडीव ती सोडवायची नसली तर तसे सांग म्हणजे मला समजेल कारण ती सोडविणारा तुझ्या वाचून दुसरा कोणी इतका जवळचा आप्त नाही तुझ्या मागून माझा हक्क आहे तो म्हणाला मी ती सोडवितो दुसऱ्या शब्दात ह्या माणसाचा जो पहिला हक्क आहे तो बवास त्याला देत आहे नंतर पाच आणि सहा वशने सांगतात बवाज म्हणाला ती जमीन ज्या दिवशी तू नामीच्या हातून विकत घेशील त्या दिवशी मृताची स्त्री मवाबी रूथ हिच्या हातूनही ती तुला विकत घ्यावी लागेल यासाठी किमयताचे नाव त्या वतनाला कायम राहावे तेव्हा तो जवळचा आप्त म्हणाला मला ते वतन सोडविता येत नाही कारण तशाने माझ्या वतनाचा बिघाड व्हायचा तर माझा सोडविण्याचा हक्क तू घे कारण माझ्याने ते सोडवत नाही श्रोत्यानो ह्या वशनांवर आम्ही पुढच्या कार्यक्रमात विचार करू परमेश्वर आपना सर्वास आशीर्वाद दे